Welcome to the Database Management System lecture number 2. Now we see the last lecture. We see first create command. Create command is used for to create a database or create a table or create a view. First we see what how to create a table in a database. In last lecture we see that. But we take an example. So we take another example how to create a database or how to create a table. आता पहिल्यांदा आपण काय करूया, एक आणखीन एक एक्झाम्पल घेऊया ज्याच्या आधारे आपल्याला असं समजेल की टेबल कशावरती तयार करायचा असतो. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय शिकावं लागेल तर डेटाबेस डेटा टाईप्स कोणते कोणते डेटाबेस मध्ये शिकावं लागेल. तर एसक्यूएल मध्ये दोन प्रकारचे डेटा टाईप आहेत, तो म्हणजे आता आपण बरेच डेटा टाईप आहेत पण आपण त्यापैकी आता दोन तीन शिकूया. हा, तर पहिला डेटा टाईप आहे तो म्हणजे कॅप, मोटर डिग्री जेणेकरून पूर्णाव समजेल. दुसरा डाटा टाइप आहे नंबर आणि तिसरा डाटा टाइप आपण आज परत एकदा बघणार आहे तो म्हणजे परत आता नवीन बघणार आहे तो म्हणजे डेट. तर कॅर, नंबर, डेट हे तीन प्रकारचे डेटा टाइप आहेत. तर कॅर म्हणजे काय, कॅर या डेटा टाइप आपण कशाला देतो तर टेबल मधल्या कॉलमला आपण डेटा टाइप देत असतो. तर कॅर म्हणजे काय, जर एखाद्या कॉलम मध्ये डेटा टाइप जर एखाद्या कॉलम मध्ये फक्त आणि फक्त अक्षर असतील किंवा अंक असतील तर त्याला आपण त्या कॉलमला आपण कॅर हा डेटा टाइप असाइन करतो. उदाहरणार्थ कसं, समजा त्या कॉलम मध्ये 0 ते 9 अंक असतील किंवा स्मॉल ए टू सॉरी कॅपिटल ए टू कॅपिटल झेड, स्मॉल ए टू स्मॉल झेड अशा पद्धतीचं जर आपल्याला त्यामध्ये डेटा द्यायचा असेल तर त्या कॉलम साठी स्पेसिफिक आपण डेटा टाइप कॅर हा डेटा टाइप देतो. नेक्स्ट नंबर, समजा एखाद्या कॉलम मध्ये फक्त नंबरच द्यायचे असतील 0 ते 9 यापैकी कोणतेही नंबर जर द्यायचे असतील तर आपण त्याला नंबर हा डेटा टाइप असाइन करतो. एखाद्या कॉलमला जर डेटच असाइन करायचे असेल, उदाहरणार्थ असा कॉलम असेल की डेट ऑफ बर्थ एम्प्लॉई एखादा असेल तर त्याचं काय असणार आहे डेट ऑफ जॉईनिंग. तर अशा पद्धतीने आपण डेट हा कॉलम डेट ज्या एखाद्या कॉलमला जर डेटच असाइन करायची असेल तर त्यावेळी आपण डेट हा डेटा टाइप असाइन करतो. ओके, हे झाले डेटा टाइप संदर्भातली माहिती. नेक्स्ट आपण आपल्याला टेबल क्रिएट करत असताना किंवा डेटाबेस करत असताना साईज लागते. साईज कशा पद्धतीने आपण असाइन करत असतो, एखाद्या कॉलमला साईज कशा पद्धतीने असाइन करत असतो तर तो कॉलम किती अक्षरी आहे किंवा साधारण त्यामध्ये किती नावं होती, किती अंक होते, किती अक्षर होते अशा पद्धतीने एक इस्टिमेट आपण कॅल्क्युलेट करतो, एक अंदाज इस्टिमेट कॅल्क्युलेट करतो आणि त्यानुसार साईज देतो. उदाहरणार्थ नाव असेल तर ते 20 अक्षरी नाव असेल, ऍड्रेस असेल तर एक 25 अंकी किंवा अक्षरी ऍड्रेस असेल, अशा पद्धतीने आपण साईजची डिफाईन करत असतो. आणि तिसरा जो पॅरामीटर आहे तो टेबल क्रिएट करत असताना, पहिला जो पॅरामीटर आहे तो टेबल क्रिएट करत असताना कॉलमचं नेम डाटा टाइप आणि साईज. तर नेम आपण कसं करतो, डेटा आपण बघितल्यानंतर विद्यार्थ्यांची नावे तर स्टुडंट नेम ह्या त्या कॉलमचं आपण नाव असाइन करत असतो. तर हे तीन नेम, डेटा टाइप आणि साईज एवढंच आपल्याला टेबल क्रिएट करत असताना लागतं. आता बघा आपण काय करूया, पहिल्यांदा क्रिएट कमांड आपण बघितलेलीच आहे. क्रिएट कमांड मध्ये ह्या तीनचा वापर केलेला आहे. आता आपण सिंपल साठी परत एकदा एक डेटाबेस घेऊया, बँक नावाचा डेटाबेस घेऊया आणि बँक नावाच्या डेटाबेस मध्ये आपण काय करूया कॉलम, साधारणतः बँक आहे, बँक बँकिंग मधला डेटाबेस कशा स्वरूपाचा असेल तर बँक असणार आहे म्हणजे बँकेमध्ये अकाउंट नंबर असणार आहे. तुम्ही बँकेमध्ये जर काढायला गेला पैसे तर त्यामध्ये अकाउंट नंबर असणार आहे, दुसरा असणार आहे नेम, त्यामध्ये तिसरा रक्कम असणार आहे, तुमच्या खात्यामध्ये असणारा बॅलन्स, चौथा कॉलम असेल साधारण मोबाईल नंबर. तर हे चार कॉलम आपण बँक नावाचा टेबल तयार करूया आणि त्याची बँकिंग समजा डेट ऑफ बर्थ बँकेकडे लिहून ठेवणार आहे कारण खातेदाराकडे सगळ्या माहिती असेल किंवा पॅन कार्ड नंबर किंवा डेट ऑफ बर्थ. तर आता आपण एक बँक हा डाटाबेस तयार करायला सांगितलं आहे तर बँक ह्या डाटाबेस मध्ये कोणते कोणते कॉलम असतील आपण एक साधारण कॉलम घेऊ बघा. पहिला कॉलम असेल अकाउंट,
अकाउंट नंबर, दुसरा नेम, तिसरा कॉलम असेल अकाउंट नंबर झालं, नेम झालं, त्या व्यक्तीचा बॅलन्स, चौथ्या सेलने कधी अकाउंट काढलं, अकाउंट ओपन केलेली डेट, त्याला ओपन अकाउंट ओपनिंग डेट म्हणूया, अकाउंट ओपन डेट, कधी त्यानं अकाउंट ओपन केलं, एवढी साधारण नेम बॅलन्स आणि अकाउंट नंबर त्याचा अर्थ. मोबाईल नंबर असेल तर बँकेकडे मोबाईल नंबर लागतो का, तर त्याला मेसेज वगैरे देत असतात, तुम्ही डेली ट्रान्झॅक्शन केल्यानंतर बघितलं असेल की तुमचे मेसेज वगैरे त्या स्वरूपाचे येतात. तर आता आपण हे बँकेचे कॉलम झाले 1, 2, 3, 4, 5, अकाउंट नंबर, नेम, बॅलन्स, ओपन डेट आणि मोबाईल नंबर, हे बँक या टेबलचे कॉलम आहे. आता आपण हा झाला टेबल, म्हणजे टेबल कशा स्वरूपाचा असणार आहे बघा, सिंटॅक्स म्हणजे स्टँडर्ड दिलेलं, तुम्हाला स्टँडर्ड डेरिव्हेशन म्हणायचं किंवा दिलेलं सिंटॅक्स म्हणजे दिलेली स्टँडर्ड कमांड, ह्या कमांडचा आधार घ्यायचा, ह्या सिंटॅक्सचा आधार घ्यायचा आणि आपण ते एक्झाम्पल यामध्ये यानुसार आपण या बँकच्या टेबलचा कोड लिहायचा आहे. तर आता बघा बँकमध्ये किती आहे, अकाउंट नंबर, नेम, बॅलन्स, अकाउंट डेट, मोबाईल नंबर. आता प्रत्येकाचा डाटा टाईप आपण शोधून पडूया. जसं मी तुम्हाला सांगितलं अकाउंट नंबरचा डाटा टाईप काय होईल, अकाउंट नंबर, अकाउंट नंबर मध्ये कोणता अंक असेल का, अंकच असतील. अक्षर असेल का, कुणाचं अक्षर अकाउंट नंबर मध्ये नसते, म्हणून आपण अकाउंट नंबरचा इथे खाली घेऊया डाटा टाईप, त्याचा खाली जागा घेण्यापेक्षा. तर ह्याचा डाटा टाइप काय होईल, त्याचा कॅ होईल का, नंबर होईल, नंबर कॅ आणि
झिरोला नुसते तीनला बघितलं नंबर झिरो ते नऊ मध्ये आपण नंबर नंबरला बसणार आहे. म्हणून याचा डाटा टाईप काय घेतला आपण नंबर. ठीक आहे, हा अकाउंट आहे आता नंबर. नेमचा डाटा टाईप काय होईल? अक्षर आहे ना ए टू झिरो मध्ये, म्हणून याचा डाटा टाईप काय होईल? क्या. याचा डाटा टाईप काय होईल? बॅलन्स. बॅलन्स काय अंकी लिहून घेतले बँकेत, आकड्या लिहून घेणार, अक्षर सॉरी नंबर लिहून घेणार, अंक लिहून घेणार. मग याचा पण डाटा टाईप असेल नंबर. अकाउंट डेट ही तारीख आहे. अकाउंट तुम्ही कधी ओपन केली ही तारीख आहे. मग तो काय असेल? तर काय असेल? लीव डेट असेल. काय असेल? लीव. नेक्स्ट मोबाईल नंबर काय असेल? हा नंबर असेल. कारण अकाउंट नंबर यामध्ये अंक असणार आहे, त्यामुळे अक्षर नसणार आहे, त्यामुळे आपण कॅर घेणार नाही तर नंबर घेणार. नेम मध्ये अक्षर असणार आहे, कॅर घेणार आहे. बॅलन्स हा नंबर असणार आहे. अकाउंट डेट असणार आहे. मोबाईल नंबर नंबर असणार आहे. तर साईज घे. अकाउंट नंबर इन जनरली वी सी दॅट अकाउंट नंबर इज 14 डिजिट नंबर. मग आपण अकाउंट नंबरसाठी साईज किती घेणार आहे? आपण 14 इंच आपण साईज घेतो म्हणजे तुम्हाला समजेल स्क्वेअर इलिप्स मध्ये त्याचा डाटा टाईप आहे, स्क्वेअर मध्ये त्याची साईज आहे. नेम क्या आपण सुद्धा तुम्हाला कशी चेक करतो? कोणाचं कोण अक्षर असेल तर हे 20 अक्षरी. नाव बॅलन्स. बॅलन्स जसे असतात आपण किती अंक धरूया, 12 अंक समजा आपल्या खात्यामध्ये 12 अंकी किंवा 15 अंकी धरूया, किती पण बॅलन्स असू शकतो, किंवा 15 अंकी आपण धरा. डेट डेटला डाटा टाईप द्यायची गरज नाही. डेटला डाटा टाईप द्यायची गरज नाही, कारण डेटला फक्त डेटच आपण डिफाईन करणार आहे. डेट नंबरामध्येच असणार आहे, पण डेट हा सेपरेट डाटा टाईप असल्यामुळे डेटला डाटा टाईप द्यायची गरज नाही. डेटला सॉरी डेटची साईज डिफाईन करायची गरज नाही. नंबरला सॉरी मोबाईल नंबर हा 10 अंकी असतो, म्हणून त्याला 10. आता आपण बँक या आता आपण परत एकदा बघा. आपण पहिल्यांदा एक्झाम्पल घेतलं, फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे ते म्हणजे बँक या टेबलचं. बँक या टेबलमध्ये आपण 5 कॉलम डिफाईन केलेले आहे, अकाउंट नंबर, नेम, बॅलन्स, अकाउंट डेट आणि मोबाईल नंबर. तर अकाउंट नंबरचा डाटा टाईप आपण घेतलेला आहे नंबर, कारण हा न्यूमेरिक डेटा असणार आहे म्हणून नंबर. नेम हा अक्षरी डेटा आहे म्हणजे कॅरेक्टर आहे, म्हणून त्याचा डाटा टाईप घेतलेला आहे कॅर. बॅलन्स हा न्यूमेरिक डेटा आहे, त्यामुळे डेटा घेतलेला नंबर. अकाउंट डेट ही डेटच आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट डेटा टाईप आहे, तो डेट घेतलेला आहे. मोबाईल नंबर, मोबाईल नंबर हा न्यूमेरिक डेटा आहे, त्यामुळे त्याचा डेटा टाईप घेतलेला आहे नंबर. आणि आपल्याला साईज आपण साधारणपणे कॅल्क्युलेट करून अशा पद्धतीने ह्या 14, 20, 15, 10 अशा साईज घेतलेल्या आहे. आता क्रिएट टेबलच्या ह्या सिंटॅक्स नुसार क्रिएट टेबल आता ह्या इकडे बघा. क्रिएट टेबल, टेबल नेम. आता आपल्या टेबलचं नाव काय आहे? बँक. क्रिएट टेबल आपण ही क्वेरी आता इथे लिहिणार आहे, पण क्वेरी लिहायच्या अगोदर आपण एक कॅल्क्युलेट करूया की कशा क्वेरी लिहायच्या अगोदर आपण समरायज करूया की कशा पद्धतीने क्वेरी असेल. क्रिएट टेबल, टेबल नेम. तर टेबल नेम काय असणार आहे? बँक. आपण ऑलरेडी डिफाईन केलेला आहे टेबल नेम बँक. मग मी इथे लिहितो बघा, क्रिएट हा टेबल तयार करण्यासाठी ही क्वेरी लिहित आहे. क्रिएट टेबल बँक लिहिलं, पुढे नंतर काय आहे असं दिलेलं आहे म्हणजे तुम्ही फक्त यामध्ये टेबलचं नाव लिहा. यानंतर ओपन करली ब्रॅकेट, ओपन करली ब्रॅकेट, डबल कोलन मध्ये कॉलमचं नाव, डबल इन्वर्टेड कॉमा कॉलम नेम. आता पहिल्या कॉलमचं नाव काय आहे? अकाउंट नंबर ए सी सी एल ओ. तर डबल कॉलम मध्ये ह्याच्या म्हणण्यानुसार स्टँडर्ड सिंटॅक्स नुसार किंवा स्टँडर्ड फॉर्मॅट नुसार डबल कोलन मध्ये कॉलमचं नेम अकाउंट नंबर हे कॉलमचं नेम झालं. नेक्स्ट याचा डाटा टाईप काय आहे? आपण ऑलरेडी डिफाईन केलेला आहे. याचा डाटा टाईप नंबर हा त्याचा डाटा टाईप आहे. क्रिएट टेबल, बँक, अकाउंट नंबर त्याचा डाटा टाईप. पुढे नंबर, पुढे कंसात त्याची साईज द्या. साईज लिहिले, पण साईज कशात लिहिले? कंसाच्या आत साईज लिहिलेला आहे. मग कंसात ती साईज किती आहे? 14. नंतर काय करा?
कॉमा घ्या, कॉमा दिल्यानंतर परत दुसरं घ्या, काय घ्या निम, नेम हे डबल इन्वर्टेड कॉमामध्ये लिहिलं, त्यानंतर कॉमा द्यायचा नाही, कॉमा पूर्ण हे नेमचं डाटा टाईप आणि साईज लिहून झाल्यानंतर कॉमा द्यायचा आहे. नेम नंतर डाटा टाईप काय आहे, क्या क्या साईज किती आहे, 20. ठीक आहे. नेक्स्ट बॅलन्स, हे पूर्ण एकच झालं, एकच झालं, एका कॉलमसाठी एवढं, एका कॉलम दुसऱ्या कॉलमसाठी एवढं. आता आपण तिसऱ्या कॉलमसाठी लिहिलं नाही, बॅल तर बॅल हे डबल कॉलममध्ये लिहिल्या, डॉटर डॉट काय त्याचा नंबर, साईज किती आहे, 15. हे बॅल ह्या कॉलमसाठी झालं. नेक्स्ट पुढचा कॉलम आहे अकाउंट डेट, इथं आपण कॉमा देतो. हे सगळं झाल्यानंतर बॅल हा कॉलमचं सगळं पॅरामीटर लिहिल्यानंतर कॉलमचं नाव लिहिलं, डाटा टाईप लिहिला, साईज कंसात लिहिली, मग कॉमा दिला. सेम पद्धतीनं अकाउंट नंबर, सॉरी अकाउंट डेट, साईज काय आहे, सॉरी डाटा टाईप काय आहे, डेट. इथं तिची साईज दिलेली आहे का, साईज दिलेली नाही, साईज द्यायची नाही, डायरेक्ट कॉमा. नेक्स्ट मोबाईल नंबर, मोबाईल नंबर नेक्स्ट त्याचा डाटा टाईप नंबर आणि त्याचा साईज, साईज कशा घ्या. हे झालं ओपन ब्रॅकेट, हे क्लोज केलं, क्लोज केलं, सेम पद्धतीने ओपन ब्रॅकेट घ्यायचं, क्लोज केलं, अशा पद्धतीने क्रिएट टेबल हे अकाउंटसाठी आणि मोबाईलसाठी प्रत्येक कॉलमसाठी फक्त कॉमा देऊन पुढे पुढे जायचं. म्हणजे ऍटोमॅटिकली तुमचा बँक नावाचा टेबल किंवा बँक नावाचा डाटाबेस हा क्रिएट होईल. जस्ट वन मिनिट. नेक्स्ट आता इथं आपण काय काय बघितलं, परत एकदा सांगतो बघा, एकच एक्झाम्पल आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे, ते म्हणजे बँक नावाचा टेबल कशा पद्धतीने आपण क्रिएट केलेला आहे. तर बँक नावाचा असा टेबल आपण पहिल्यांदा तयार करून घेतला, ज्यामध्ये पासवर्ड अकाउंट नंबर नेम बॅलन्स बेल बँक हे कॉलमचं नाव आहे, अकाउंट डेट आणि मोबाईल नंबर हे पाच कॉलम बँक नावाचा टेबल. त्यानंतर प्रत्येक कॉलमचा डेटा टाईप डिफाईन करून घेतला, प्रत्येक कॉलमचा डेटा टाईप डिफाईन करून घेतला. डेटा टाईप कोणते कोणते आहे, नंबर कॅर आणि डेट. अकाउंट नंबरला आपण कोणता डेटा टाईप दिला, नंबर, कारण हा काय आहे, न्युमेरिक व्हॅल्यू येणार आहे, हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ह्यापैकी व्हॅल्यू येणार आहे, म्हणून इथं नंबर हा त्याचा डाटा टाईप दिला. नेम मध्ये अक्षर येणार आहे म्हणून त्याचा डाटा टाईप, कॅरेक्टर येणार आहे म्हणून डाटा टाईप कॅर दिला. बॅलन्स मध्ये तुमचे नंबर येणार आहे म्हणून त्याचा डाटा टाईप नंबर दिला. अकाउंट ओपनिंग डेट म्हणजे अकाउंट डेट, अकाउंट डेट ही तारीख आहे त्याचा डाटा टाईप डेट हा दिला. आणि मोबाईल नंबर हा सुद्धा न्यूमेरिक व्हॅल्यू आहे किंवा नंबर आहे म्हणून त्याचा डाटा टाईप नंबर हा देण्यात आला. त्यानुसार साईज परत एकदा डिफाईन करून घेतल्या, अकाउंट नंबरची साईज झाली 14 अंकी अकाउंट नंबर, नाव हे 20 अक्षरी, बॅलन्स हा 15 अंकी, अकाउंट डेट ही डेट असल्यामुळे आपण तिथं साईज डिफाईन करत नाही, मोबाईल नंबर हा 10 अंकी, त्यामुळे हे याच्या साईज डिफाईन करून घेतल्या. स्टँडर्ड सिंटॅक्स फॉर क्रिएट टेबल कमांड इज क्रिएट टेबल, टेबल नेम ओपन करली ब्रॅकेट आणि क्लोज करली ब्रॅकेट, त्याच्यामध्ये कोण, त्याच्यामध्ये कोण काय, तर कॉलमचं नेम डबल कॉलममध्ये, त्यानंतर वर आपण डिफाईन केलेले मग अशी डेटा टाईप आणि कंसात त्याची साईज. अशा पद्धतीनं आपण ह्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यानुसार ह्या बँक नावाचा डेटाबेस अशा पद्धतीने क्रिएट केलेला आहे. तर
तो कसा होईल मी परत आणखी एकदा सांगतोय क्रिएट टेबल वरचा आहे सीरीज बघा क्रिएट क्रिएट टेबल टेबल टेबलचं नाव टेबलचं नाव काय बँक टेबलचं नाव काय बँक नेक्स्ट डबल कॉलम मध्ये कॉलमचा कॉलम नेम पहिलं कॉलम नेम काय आहे अकाउंट नंबर आहे तसं उचलून डबल कॉलमच्या आत लिहिलं अकाउंट नंबर नंतर काय त्याचा डाटा टाइप डाटा टाइप डाटा टाइप त्याचा काय डाटा टाइप त्याचा काय नंबर मग कशा पण डिफाइन केलेला आहे नंबर डाटा टाइपचे ठिकाणी काय लिहिलं मी कॉलम नेमचे ठिकाणी काय लिहिलं अकाउंट नंबर डाटा टाइपचे काय ठिकाणी लिहिलं नंबर साईजचे ठिकाणी काय लिहिलं त्याची साईज आपण डिफाइन केलेली आहे 14 जसं आहे ओपन ब्रॅकेटच्या त्याच पद्धतीनं सेम पद्धतीनं असं आपण लिहिलं त्यानंतर कॉमा द्या कॉमा इथला कॉमा द्या कॉमा द्या की एका कॉलम पुरतं एका कॉलम साठी पूर्ण झालं नेक्स्ट नेम नेम या कॉलम साठी सुद्धा सेम नेम त्याची साईज डाटा टाइप आहे क्या ही साईज आहे 20 नेम हे डबल कॉलम मध्ये लिहिलं डाटा टाइप लिहिला आणि कंसात साईज दिली परत एकदा लक्षात ठेवा कॉलमचं नेम डबल कोलममध्ये लिहायचं त्यानंतर डाटा टाइप लिहायचा आणि कंसामध्ये त्याची साईज द्यायची नेक्स्ट डबल कोलममध्ये परत लिहिलं बॅल डाटा टाइप नंबर आणि त्याची साईज कॉलमचं नेम डबल कोलममध्ये त्याचा डाटा टाइप त्याची साईज नाही साईज दिली नाही कॉलमचं नेम डाटा टाइप आणि साईज अशा पद्धतीनं एक आपण बँक नावाचा टेबल तयार करून घेतलेला आहे बँक नावाच्या टेबल मध्ये सध्या 5 कॉलम आहेत पण 5 कॉलम आहेत रो एखादी दिसते का ही रो आहे बरोबर पण ते कॉलमचं हेडिंग आहे कॉलमचं हेडिंग आहे म्हणून त्याला रो म्हणता येत नाही रो जर इथं जर डाटा भरलेला असता इथे जर डाटा असता काहीतरी तर त्याला आपल्याला रो म्हणता आलं असतं हे कॉलम हेडिंग आहे इथं रो एक ही नाही म्हणजेच क्रिएट टेबल या कमांड आपण टेबलचं स्ट्रक्चर तयार करून घेतो अनलिमिटेड रो साठी अनलिमिटेड रो साठी आता ह्यात तुम्ही कितीही रो इन्सर्ट करा कितीही डाटा इन्सर्ट करा तुमच्या टेबलचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे बॅक ह्या टेबलचं स्ट्रक्चर तुमच्या तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही कितीही डाटा इन्सर्ट करा तुम्ही त्यामध्ये कितीही कॉलम त्यामध्ये इन्सर्ट करू शकता अशा पद्धतीने आपण क्रिएट ही कमांडनुसार एक टेबल कशा पद्धतीने इन्सर्ट करायचा हे तुम्ही बघा आता तुम्ही मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी काय देतो बघा एक असाइनमेंट देतो त्यामध्ये तुम्ही स्टुडंट सर्वांनी मला असाइनमेंट आजचं लेक्चर झाल्यानंतर सर्वांनी असाइनमेंट पाठवायचे आहे दोन एक स्टुडंट दोन बँक मी तुम्हाला दिलेले एक्झाम्पल तीन स्टुडंट बँक आणि फ्रेंड हे तीन टेबल तुम्ही तयार करा आता पहिला टेबल आहे स्टुडंट टेबल काय चौकोनात असते टेबल असं काय चौकोन इंडिकेट करायचं टेबल स्टुडंट बँक आणि फ्रेंड हे तीन टेबल मध्ये तुमच्या सोयीनुसार तुम्ही रो घ्यायचे आहे स्टुडंटच्या रो साधारण कोणते होतील रो नंबर नेम मोबाईल नंबर बस अशा घ्या तुम्हाला वाटते ते घ्या बँक बँकेचं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे फ्रेंड फ्रेंड फ्रेंडचं नाव फ्रेंड नेम त्याचा कॉन्टॅक्ट नंबर त्याचा ॲड्रेस ह्या तीन रो घ्या सिम्पल आणि त्याची डेट ऑफ बर्थ त्याला बर्थ डे विशेष करण्यासाठी डेट ऑफ बर्थ इथं कमीत कमी चार चार रोच्या चार कॉलमचे हे तीन टेबल तयार करा फोर कॉलम इच चार कॉलमचे तीन टेबल तयार करा स्टुडंट बँक आणि फ्रेंड ही आजच्या लेक्चरची असाइनमेंट म्हणून क्लिअर करा ओके गुड बाय